राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक पक्षाच्या कार्यालयात आज झाली. या बैठकीमध्ये कार्याध्यक्ष देशाचे राष्ट्रीय स्तरावर ज्यांची निवड झाली त्या सुप्रियाताई सुळे आणि प्रफुल्ल पटेल साहेब यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्रातल्या येणाऱ्या दुष्काळी परिस्थितीच्या बाबतीत पाऊस लांबलेला आहे, पेरण्या दुबार करण्याची एखाद्या वेळी पाळी येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे पेरण्या करायच्या की नाही पहिल्यांदाच ही देखील समस्येत महाराष्ट्रातल्या वेगळ्या भागातला शेतकरी आहे. पाण्याचे साठे अपुरे आहेत त्यामुळं फार मोठ्या प्रचंड संकटात महाराष्ट्रातल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जाणार आहे आणि या सगळ्याच गोष्टीची महाराष्ट्रातल्या वेगळ्या भागाची चर्चा राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आज झाली. अनेक विधानसभेच्या आणि विधान परिषदेच्या सदस्यांनी आपली मतं त्या ठिकाणी मांडली. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी त्यांच्या भागातले प्रश्न देखील मांडले. मी पक्षातल्या सर्व विधिमंडळ सदस्यांना अवगत करून दिली. त्याचा निष्कर्ष हाच आहे की राष्ट्रवादी काँग्रेस हा महाराष्ट्रात एक मोठा पक्ष आणि लोकांचा पाठिंबा अधिक असणारा पक्ष म्हणून पुढे येतोय आणि महाराष्ट्रातल्या काही भागात हे आमदार येणार ते आमदार नाही येणार असे जे सांगण्यात आलेले आहे नेमके तिथलेच सर्वे ची माहिती मी देण्याचा प्रयत्न केला की जिथं आमचे तिथले आमदार हे फार कम्फर्टेबल सिच्युएशन परिस्थितीत आज आहेत.